नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, पडगम वरती टिपरी पडली या कवितेत आपण शेवटी साऱ्या नादमय शब्दांचा थोडक्यात अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ही कविता अगदी व्यवस्थित वाचली तर तुम्हाला कवितेमध्ये असलेले विविध नादमय शब्द लक्षात येतील. या कवितेमध्ये पडगमवर जेव्हा टिपरी पडते तेव्हा कसा आवाज होतो? तडम तडतड तडम. कौलावर जेव्हा टपोरे थेंब पडतात तेव्हा कसा आवाज होतो? अगदी बरोबर, तडम तडतड तडम. त्यानंतर जेव्हा ढगात आवाज होतो तेव्हा तो आवाज कसा असतो? गडम गडगड गडम. जेव्हा आकाशामध्ये वीज कोसळते तेव्हा कसा आवाज होतो? अगदी बरोबर, कडम कडकड कडम. यानंतर जलात काय उठतात? बरोबर, जलात तरंग उठतात. नंतर वारा आल्यावर काय होतं? पानामध्ये सळसळ होते. जे झाडांची वेगवेगळी पानं आहेत त्यांचा सळसळ असा आवाज ऐकू येतो. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेत जसे नादमय शब्द आलेले आहेत तसं तुम्ही रोजच्या आपल्या व्यवहारामध्ये वेगवेगळे नादमय शब्द अनुभवतात. टाळी वाजली की होणारा आवाज, सुटकी वाजली तर होणारा आवाज, दोन भांडे वाजवले तेव्हा होणारा आवाज, विविध नादमय शब्द तुमच्या कानावर येत असतात किंवा वेगवेगळे नादमय आवाज तुमच्या कानावर येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. बघा, आपल्या अवतीभोवती असलेले दिव्यांग बंधू भगिनींना, त्यामध्ये ज्यांना दृष्टी नाही किंवा जे दृष्टीहीन आहेत त्या व्यक्तींना या नादमय शब्दांमुळे आवाजामुळे खूप साऱ्या गोष्टींचं ज्ञान होत असतं. हे व्यक्ती स्पर्श आणि नाद या आधारे आपल्या भोवतीच्या साऱ्या बाबींचा अंदाज घेत असतात आणि या साऱ्या बाबी अनुभवत असतात. त्यामुळे आवाजदर्शक शब्दांचा तुम्ही थोडक्यात अभ्यास करा आणि असे विविध आवाजदर्शक शब्द आपल्या कवितेत आले आहेत ते आपण बघितलेच. या आवाजदर्शक शब्दांची एक छोटीशी यादी बनवा आणि ती आपल्या वहीत लिहून काढा. तसंच तुम्ही आपल्या पाल्यांसोबत सुद्धा या नादमय शब्दांविषयी चर्चा करा, गप्पा करा आणि असे नादमय शब्द स्वतः अनुभव घेऊन बघा. धन्यवाद.